पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा. डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. अक्षय तृतीया आणि रमजान ईद सण एकात्मतेच्या भावनेतून साजरी करा. सणांच्या निमित्ताने धार्मिक सलोखा वाढीस लागावा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीतून आवाहन. जागतिक तापमान आणि तापमान वाढ म्हणजे काय याची जिल्ह्यातील सर्व नागरिक घेत आहे अनुभूती. अनेकांची तरण तलावाकडे धाव, मूर्तीवर चंदन लेपन. पाळीव प्राण्यांपासून माणसांपर्यंत स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू यासारखे आजार पोहोचू शकतात. पाळीव प्राण्यांवर रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करणं गरजेचं, जिल्हाधिकारी शर्मा यांचं आवाहन. स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील मंदिरात गुरुचरित्राचं पारायण, अध्यात्म आणि परमार्थांची सांगड घालून कामकाज. आणि वलवाडी उपनगरातील स्मशानभूमीची दुरावस्था, स्मशानभूमीत असणाऱ्या दोन्ही कूपनलिकेतून पाणी मिळेना, स्थानिक प्रशासन आणि महापालिकेच्या संबंधी तीव्र नाराजी. अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे सण एकाच दिवशी येत आहेत. या दोन्ही सणांच्या माध्यमातून प्रत्येकाने एकात्मता आणि एकतेचा संदेश दिला पाहिजे. दोन्ही सण सर्वांनी सौहार्दपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरणात साजरे करावेत. प्रत्येक नागरिकाने कायद्याचं पालन केलं पाहिजे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ BG शेखर यांनी धुळ्यात केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शनिवारी सकाळी शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अक्षय तृतीया आणि रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीला नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक BG शेखर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जलेश शर्मा होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख प्रशांत बच्चा, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपजिल्हाधिकारी गोविंद दानेज, महेश जमदाडे, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे, महापौर प्रदीप करपे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ शेखर यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यातील अनेक व्यक्तींनी विधायक कामांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. असाच विधायक नावलौकिक वाढवीत धुळे जिल्ह्याचा औद्योगिक आर्थिक विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही धर्माचा अपमान होणार नाही आणि कुणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. सोशल मीडियावरील संदेशांच्या पडताळणीसाठी सायबर पोलीस सेल, मीडिया पोलीस सेल कार्यरत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर पोलिसांचे लक्ष आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे पालन करावे. नागरिकांच्या काही तक्रारी, अडचणी, शंका असतील तर त्यांनी पोलीस अधिकारी किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. आणि आतापर्यंत अनालिसिस केलं असेल तर 57 सुद्धा 57 बरेचसे मेसेज जे आहेत ते फॅब्रिकेट केले असतात आणि बरेचसे मेसेज जे आहेत ते एकमेकाला जोडून पोस्ट करून केलेले असतात. मागची 12 नोव्हेंबरची आपल्याला त्या ठिकाणी झालेली नवीन पोस्ट किंवा कुठल्याही प्रकारचा मत मग तो कुणी असेल जो फॉरवर्ड करतो
तो जितका दोषी आहे तितका दोषी तो त्या ग्रुप ऍडमिन पण दोषी आहे. आणि आम्ही आता ठरवलेलं आहे पोलिसांनी की ग्रुप ऍडमिनला सुद्धा तेवढंच जबाबदार धरायचं, कारण त्याच्या ग्रुपमध्ये हे पोस्ट होते. त्याने पहिल्या आपल्या ग्रुपमध्ये कोण कोण घेतलंय त्याचा पहिले त्याने पुन्हा याचा करावा, त्याची तपासणी करावी. आणि असे काही अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांनी ह्या पृथ्वी तलावरती हे दोन धर्मीय एकत्र यावे आणि त्याने एकत्र गुन्ह्यामधून नातावं हा योग आहे. आणि हा योग अनेक वर्षानंतर चालू लागला आहे. त्या योगाला आपण कुठल्या प्रकारचा गालबोट लागता का? आम्ही आता काल जळगावला होतो, परंतु असेल तिथं जर शांतता नसेल तर तिथला औद्योगिक विकास होतो, आर्थिक विकास होतो आणि त्याच्यावर भकास होतो. आणि अशा दृष्टिकोनातून जी काही गोष्ट होती ती चंद क्षणासाठी असेल, एक दोन तासासाठी असेल, परंतु त्या गावाला त्या शहराला हजारो वर्ष अनेक वर्ष मानली. आमची परवाची मीटिंग झाली राज्य लेवलची, लक्ष ठेवा. महापौर प्रदीप करपे म्हणाले, धुळे शहरासह जिल्ह्यात सर्वजण एकमेकांशी जिव्हाळ्याने वागतात. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील म्हणाले, रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन खंबीरपणे काम करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पोलीस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. समाजातील विघातक प्रवृत्तींवर पोलीस दलाचे सूक्ष्म लक्ष आहे. सायबर सेल, मीडिया सेल, गुप्तचर यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर समिती गठीत करण्यात आली असून पोलीस ठाणे निहाय प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीत MG धिवरे, सत्तार शहा, मुकुंद कोळवले, हिरामन गवळी, रईस हिंदुस्थानी, राज चव्हाण, आनंद लोंढे आदींनी मनोगत व्यक्त करीत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. की आपण सर्व जाती धर्माचे लोक इथं एकत्र आहोत, आपल्याला एकत्र राहायचं आहे. कुठलीही छोटी घटना घडली शहरामध्ये लगेच तिला रिॲक्ट करू नका. थोडस एक क्षणभर थांबा, थोडासा विचार करा की काय झालं असेल. आपण पोलिसांकडे जाऊ किंवा आपण सर्वजण पहिले चर्चा करू आणि एक्झॅक्टली काय झालंय ते आपण समजून घेऊ, त्यानंतर रिॲक्ट करू. मागच्या मीटिंग मध्ये मी आपल्याला सांगितलं होतं कुठली तरी एखादी क्लिप व्हायरल होते, ते क्लिप व्हायरल करण्याचा उद्देश काय आता आपण समजून घेतलं पाहिजे. जर सर तर आपल्याला डिटेलमध्ये त्याच्यात मार्गदर्शन करतील तर कुठल्यातरी राज्यातली कुठल्यातरी देशातली काहीतरी आजकाल वॉटरिंग करून काहीही बनवताय, ते बनवण्याचा उद्देश एकच आहे की हे पसरवायचं. ते एका क्षणात सगळं सोशल मीडियावर पसरतं आणि आपल्याला वाटतं हे खरं आहे आणि आपले डोके आपण गरम करतो आणि एकमेकांना त्रास देण्यास मागतो. जागतिक तापमान आणि तापमानवाढ म्हणजे काय याची अनुभूती आता सर्वजण घेत आहे. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा परिणाम आता सर्वसामान्यांवर आणि देवाधिकांच्या मूर्तीवर देखील होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाढत्या तापमानापासून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी अनेक जण तरण तलावात जात आहेत, तर देवाधिकांच्या मूर्तीवर वाढत्या तापमानाचा परिणाम होऊ नये यासाठी चंदनाचा लेप लावण्याचा प्रयत्न होत आहे. सध्या जिल्ह्याचं तापमान 2 दिवसांपासून सरासरी 44 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळी 11 पासून सायंकाळी 5 पर्यंत बाजारात शुकशुकाट आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले, जागतिक तापमान वाढले, वाढलेल्या तापमानाचे विपरीत परिणाम होणार असे अनेकदा सांगितले जाते. पण तापमान वाढ म्हणजे काय आणि त्यावेळी कशी परिस्थिती निर्माण होते याची अनुभूती आता सारेजण घेत आहेत. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 2 दिवसांपासून 44 अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. तापमान वाढताना हवेतील शुष्कतेचे प्रमाण देखील वाढले आहे, त्यामुळे सकाळी 10 लाच उष्णतेची जाणीव होते. दुपारी 11 पासून ऊन तडाखा देत आहे असे जाणवते. सध्या तापमान वाढीमुळे वृद्ध आणि लहान मुले चांगलीच त्रासली आहेत. घराच्या छताला लावलेला पंखा आता असून अडचण नसून खोळंबा या म्हणीची अनुभूती देत आहे. तडाखा देणाऱ्या उन्हामुळे घर इमारतीची स्लॅब चांगलाच तापत आहे. छताला लावलेला फॅन सुरू केला की उष्णतेच्या वाफा अंगावर येतात, त्यामुळे अंगाची अधिकच लाही होते, त्यामुळे फॅन बंद करणे भागते. वाढत्या उन्हामुळे कूलर देखील निष्प्रभ ठरत आहे, कारण तापमानामुळे पाण्याची पातळी खालावली आहे.
नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी हवे तेवढे पाणी मिळत नाही, तेव्हा कूलरसाठी दररोज 50 लिटर पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी घरात कूलर असूनही ते उपयोगात आणता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. अंगाची लाही होत असल्यामुळे अनेक जण तरण तलावाकडे जात आहेत. पोहण्याचा आनंद घेताना उन्हाळा गार करण्याचा प्रयत्न होत आहे. वाढत्या तापमानाचा केवळ माणसावरच नव्हे तर देवाधिकांच्या मूर्तीवर देखील परिणाम होतो असे सांगितले जाते. मूर्तीची जोपासना करण्यासाठी आता मूर्तीवर चंदनाचा लेप लावण्यात येत आहे. धुळे शहरातील बालाजी, लक्ष्मी आणि पद्मावतीच्या मूर्तीवर तसेच स्वामीनारायण मंदिरात देखील मूर्तीवर चंदन लेपण केले जात आहे. गेल्या 3 वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, पण तरीही जास्त तापमान सहन करावे लागत आहे. एप्रिल अखेरीस पारा 44 अंशापर्यंत गेला आहे. कदाचित मे महिन्यात तापमानाचा पारा 46 अंश सेल्सिअसची पातळी गाठणार काय आणि तसे झाले तर काय परिस्थिती निर्माण होईल अशी चिंता अनेक जण व्यक्त करीत आहेत. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, AC समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 025-62-282-111-295-311. मोबाईल 94-204-39-111. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधण तसंच
चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधण काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसीस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोगतज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाड बाजार, धुळे. फोन 235-570. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जमिनीची सुपीकता, खतांचा योग्य वापर, योग्य वाणांची निवड केली तर नक्कीच उत्पन्न वाढीत मदत होते असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. खरीप हंगाम पूर्व मशागत विषयी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे मंगळवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस, मका तसेच अन्य पिकांचे उत्पन्न घेतात. शेतकऱ्यांना खरीप हंगाम तयारीपूर्व मशागत बैठक धुळे शहरातील निमगुळ येथे झाली. बैठकीत खरीप हंगामपूर्व मशागतीविषयी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री काथेपुरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यात जमीन सुपीकता, खतांचा संतुलित वापर करणे, योग्य वाणाची निवड करणे याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच ग्राम कृषी विकास आराखडाविषयी तालुका कृषी अधिकारी श्री वाल्मिक पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यात येत्या खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या विविध पिकं प्रात्यक्षिकाविषयी शेतीशाळेविषयी माहिती देण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती याप्रसंगी देण्यात आली. कृषी सहाय्यक श्री सुमित नगराळे यांनी एक गाव एक वाण या मोहिमेविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री वाल्मिक पाटील, कृषी शास्त्रज्ञ जगदीश काथेपुरी, कृषी अधिकारी चौधरी, कृषी सहाय्यक सुमित नगराळे, उपसरपंच युवराज पंडित सोनवणे, भटू मोरे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ दिलीप मोरे, दत्तात्रय मोरे, कैलास अहिरे, दिलीप खिवसरा, तुकाराम पगारे, रावसाहेब चव्हाण, पुंजाराम सूर्यवंशी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. पाळीव प्राण्यांमुळे काही संसर्गजन्य आजारांचा प्रवास माणसांपर्यंत होतो. स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू या आजारांची आपण अनुभूती घेतली आहे तेव्हा पाळीव प्राण्यांबाबत वेळीच सजग असलं पाहिजे. पाळीव प्राण्यांना वेळीच रेबीज प्रतिबंधात्मक आणि अन्य आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक लस द्यावी. प्राण्यांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणात पशुवैद्यकीय महत्त्वाची भूमिका निभावतात असे मत जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी व्यक्त केलं. जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त धुळ्यात पाळीव प्राण्यांसाठी रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आलं. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते झाला. जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रम झाले. धुळे शहरातील पारोळा रोडवरील पशुवैद्यकीय चिकित्सालयात विशेष कार्यक्रम झाला. यावेळी पाळीव प्राण्यांसाठी रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा शुभारंभ जिल्हाधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील, पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त डॉक्टर SP वसावे, डॉक्टर राजेंद्र लंगे, डॉक्टर AT वाडिले, मिलिंद भणगे, RM शिंदे, संदीप देवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट पशुवैद्यक म्हणून डॉक्टर SA हिरे, डॉक्टर प्रशांत निकम, भारत देसले, उमेश बारा, विशाल पवार यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन संदीप निकम, जगदीश बागुल, भूषण काकडे, निलेश ठाकूर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, पाळीव प्राण्यांमुळे काही संसर्गजन्य आजार निर्माण झाले आहे. या प्राण्यांपासून किंवा एका पक्षापासून दुसऱ्या पक्षापर्यंत हे संसर्गजन्य आजार जाताना त्यांनी माणसाला देखील बाधित केले आहे. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू या आजारांची आपण अनुभूती घेतली आहे. पाळीव प्राणी आवश्यक आहेत तर काही प्राणी गरजेचे आहेत, पण ते प्राणी आणि आपण सुरक्षित असलो पाहिजे. त्यासाठी पशुवैद्यक महत्त्वाची भूमिका निभावतात. अनेक पशुपक्षी आणि प्राण्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करून पशुवैद्यक सर्वांना सुरक्षित करतात. त्यामुळे पशुवैद्यक यांचे काम महत्त्वाचे आहे. जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या पशुवैद्यकांचा सन्मान झालाच पाहिजे. त्याचवेळी रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी नागरिकांनी पाळीव प्राणी पशु चिकित्सालयामार्फत आणावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी केले. सर्वांना माहितच आहे की
जवळपास 3000 वर्षापूर्वी जेव्हा मनुष्य आणि जे पाळतो जानवर आहे त्यांच्या जेव्हा समन्वय सुरू झाला त्याच्यानंतर आज आम्ही खूप पुढे आलो आहे. त्याच्यासोबतच नवीन नवीन प्रकारची अडचण पण आमच्या समोर आता दिसून राहिलेली आहे. जे फॉरेस्ट आहे किंवा वन जे आहे ते कमी झाल्यामुळे किंवा जे वेगळे वेगळे प्रकारचे जंतू आहेत त्यांचे कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे बर्ड फ्लू किंवा स्वाईन फ्लू आणि त्यांचे जे स्ट्रेन असतात व्हायरसचे स्ट्रेन असतात त्या आणि ह्युमन स्ट्रेनमध्ये मिक्सिंग होऊन आता आमच्या समोर कोविड किंवा सार्स सारखे जे रोग आहेत ते समोर दिसत आहेत. हे सर्व परिस्थिती पाहताना पाहता पशुवैद्यक जे आहे त्यांचा रोल जे आहे आणि ह्या फील्डमध्ये जे रिसर्च आहे ते त्याची जे आवश्यकता आहे ते सांगावे. आज दिनांक 30 एप्रिल रोजी जागतिक पशुवैद्यक दिन हा पूर्ण जगभर साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आपण पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे श्वान प्रेमींसाठी व श्वान मालकांसाठी रेबीज रोग प्रतिबंधक ही मोफत लस दिलेली होती. अध्यात्म आणि परमार्थ याचा सांगड घालून स्वामी समर्थ केंद्राचे काम केले जाते. लवकरच दिंडोरी येथे स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात धर्मार्थ दवाखाना उभारण्यात येत आहे. या दवाखान्यात लहान मोठ्या आजारांवर उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. स्वामी समर्थांनी दिलेली शिकवण प्रत्येकाने अंगीकारावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र पूजा पाठ करण्यात आला. दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थांची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. स्वामी समर्थांच्या मंदिरात पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाले. धुळे शहरातील पांझरा किनारी असलेल्या शिवाजी रोडवरील केंद्रात आठवडाभर कार्यक्रम झालेत. मंदिरात अनेक भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. धुळ्यात 1980 सुमारास स्वामी समर्थ मंदिराची उभारणी करण्यात आली. अनेक भाविक या ठिकाणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजापाठ आणि नाम जपण्यासाठी येतात. दिंडोरी येथील मुख्यालयाच्या पद्धतीने या मंदिरात दैनंदिन कामकाज केले जाते. अध्याय आणि परमार्थाची सांगड घालून दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ मंदिरात कार्यक्रम घेतले जातात. अध्यात्म जोपासताना 80% समाजकारणास प्राधान्य देण्यात येते अशी माहिती यावेळी देण्यात आली. स्वामी समर्थ केंद्रातर्फे दिंडोरी येथे अत्याधुनिक पद्धतीची दवाखाना उभारण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी उपचार आणि शस्त्रक्रिया या दवाखान्यात केल्या जाणार आहेत असे सांगण्यात आले. स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त या मंदिरात गुरुचरित्राचे पारायण नवनाथांच्या भागवत कथेचे वाचन करण्यात आले. अनेक भाविक आठवडाभर या मंदिरात येऊन गुरुचरित्राचे पारायण करीत होते. त्याचा पुण्यतिथीच्या दिवशी समारोप झाला अशी माहिती महेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी मंदिर व्यवस्थापन सांभाळणारे निंबा ठाकरे, विजय पाटील, बीबी सोनवणे उपस्थित होते. कालाबानाप्रमाणे महाराजांची पुण्यतिथी गेल्या 40 वर्षापासून तर आज ताग आहे अखंडित करोना पिरियडमध्ये सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करण्यात आली आणि करोना पिरियड संपल्यानंतर आज जो सप्ताह झाला तो 90% महिलांच्या उपस्थितीत आणि सर्व नवीन सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रंथ गुरुचरित्र भागवत श्रीपाद्री वल्लभ नवनाथ यांचे पारायण झाले. त्याचप्रमाणे याचा उद्देश राष्ट्रकल्याण, समाजसेवा, कौटुंबिक स्वास्थ्य आणि राष्ट्रकल्याणाबरोबर जगातील होणाऱ्या महायुद्धाचे संकट निवारण्यासाठी केलेला संकल्प आणि आज घडीत तो त्याच्यासाठी झालेले लाखोचे पारायण, त्याप्रमाणे हजारोच्या संख्येने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर हा सप्ताह साजरा केला जातो. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर,
सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती, मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी, वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या। संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान धुळे, मोबाईल 94230-84148, 77-670-021-48। घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम। सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट। चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे। दूरध्वनी 0-25-62-237-287। धुळे जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाच्या एक तपाची परंपरा, श्री स्वामी समर्थ इरिगेशन तर्फे शेतकऱ्यांना सुवर्ण संधी। जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा फक्त 700 रुपयात। ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल। प्रोप्रायटर नितीन पाटील, हॉटेल व्यंकटेश नगाबारी जवळ देवपूर धुळे, फॅक्टरी पत्ता श्री स्वामी समर्थ इरिगेशन, प्लॉट नंबर G17, MIDC अवधान धुळे, मोबाईल क्रमांक 79724-94499 आणि 95279-094-61। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। ऐतिहासिक लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या हॉलिडे वॉटर पार्क हा धुळे जिल्ह्यासह खानदेशाच्या इतिहासात भर पडणारा आहे। धुळे शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर मुंबई आग्रा महामार्गाच्या काठावर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि डोंगराच्या कुशीत हा वॉटर पार्क आहे। गोंगाटापासून दूर आणि शहराजवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा वॉटर पार्क खानदेशवासियांची आता पहिली पसंती ठरण्याची शक्यता आहे। वॉटर पार्कमुळे स्थानिक अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे। खानदेशच्या इतिहासात लळिंग किल्ल्याचा हमखास उल्लेख होतो। मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या लळिंग किल्ल्याची सुधारणा राज्याच्या पर्यटन खात्याने केली आहे। किल्ल्याचे बुरुज तटबंदी सुधारण्यात आली आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता विकसित करून पायऱ्या बांधण्यात आल्या। किल्ला विकसित झाल्याने अनेक जण पर्यटनासाठी किल्ल्यावर पोहोचू लागले। याच किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण करीत उद्योग उभारणी 2 वर्षापासून सुरू झाली। धुळे शहरातील तरुणांनी एकत्र येऊन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली बरड जमीन विकसित केली। सुमारे 8 एकर क्षेत्रात माय हॉलिडे आणि वॉटर पार्कची उभारणी करण्यात आली आहे। आशिया खंडात वॉटर पार्क उभारणीत आघाडीवर असलेल्या अरिहंत कंपनीच्या माध्यमातून हा वॉटर पार्क उभारण्यात आला आहे। वॉटर पार्क पडले की प्ले स्टेशन आणि चित्तथरारक अनुभव देणाऱ्या स्लाइड्स येतात। माय हॉलिडे वॉटर पार्कमध्ये प्रत्येकाला हा अनुभव घेता येणार आहे। प्ले स्टेशनची उभारणी गोलाकार असलेल्या सुमारे 7,000 चौरस फूट जागेत करण्यात आली आहे। प्ले स्टेशनमधील स्लाइड्स सुमारे 30 फूट उंच आहेत। अगदी शाळकरी मुलांपासून 60 वर्षाच्या तरुण वृद्धांना या प्ले स्टेशनचे आकर्षण होईल। कमी अधिक उंचीवरून थेट प्ले स्टेशनच्या पाण्यात येता येईल अशा स्लाइड्स उभारण्यात आल्या आहेत। माय हॉलिडे वॉटर पार्कमध्ये जवळपास 30 फूट उंचीवरून पाण्यात अलगद सोडणाऱ्या 6 स्लाइड्स आहेत। यातील एक स्लाइड 30 फूट उंचीवरून केवळ 13 सेकंदात बंदुकीच्या गोळीच्या वेगाने पाण्यात नेऊन सोडते। गुहेतून प्रवास होत असल्याची अनुभूती एका स्लाइड्समध्ये येते। एकाच वेळी 2 जणांना फुग्यावर स्वार होऊन स्लाइडवर क्राइड करता येते। पेंडुलम पद्धतीची ही स्लाइड फार कमी वॉटर पार्कमध्ये आहे। याच ठिकाणी लहान मुलांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे।
बदकाच्या चोचीतून स्लाइड उभारण्यात आली आहे. छत्रीवरून अलगद हळुवारपणे खाली येणाऱ्या पाण्यात भिजताना लहान मुलांना अविस्मरणीय आनंद मिळतो. शिवाय या ठिकाणी 2 वॉटर गन ठेवण्यात आल्या आहेत. खोडकर असलेली मुले वॉटर गनमधून एकमेकांवर पाण्याचा मारा करतात. वॉटर पार्कमध्ये रेन डान्स हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. माय हॉलिडे वॉटर पार्कमध्ये सुमारे 40 फूट व्यासाचा गोलाकार प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. या ठिकाणी रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद घेता येतो. याच प्लॅटफॉर्मजवळ अत्याधुनिक संगीत व्यवस्था आहे. रिमझिम कृत्रिम पावसात भिजताना शाळकरी मुले, तरुण आणि मध्यम वयस्कर तिथे थिरकल्याशिवाय राहत नाही. पाण्याच्या सरी अंगावर घेत अनेक तरुण येथे बेधुंद होऊन नृत्याविष्कार घडवितात. वॉटर पार्कमध्ये अल्पोपहार आणि भोजनासह अन्य खाद्यपदार्थांची सुविधा आहे. सकाळी 10 वॉटर पार्कमध्ये आलेल्या व्यक्तीस संध्याकाळी 5 केव्हा वाजले हे समजत नाही. दकादकीच्या आणि ताणतणावाच्या परिस्थितीतून काही काळ बाहेर पडण्यासाठी शारीरिक आणि मानसिक पातळीवर ताजेतवाने होण्यासाठी माय हॉलिडे वॉटर पार्क हे सर्वोत्तम ठिकाण ठरेल, यात शंका नाही. वलवाडी उपनगराच्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. या स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नाही. स्मशानभूमीत असलेल्या 2 कूपनलिका निरुपयोगी ठरल्या आहेत. अंतिम संस्काराच्या वेळी लागणारे पाणी स्मशानभूमीत उपलब्ध होत नसल्यानं अंतिम संस्कार करणाऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे आणि महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली पण कुणीही दखल घेत नाही, म्हणून वलवाडी उपनगरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धुळे शहराच्या पश्चिमेस वलवाडी उपनगर आहे. डिसेंबर 2018 झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी महापालिका क्षेत्राचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी वलवाडी हे महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. आपला भाग महापालिकेत आल्यामुळे आता चांगला सोयीसुविधा मिळतील असा आशावाद नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. पण प्रत्यक्ष परिस्थिती पाहता नागरिकांचा भ्रम निराश झाला आहे. वलवाडी येथे असलेल्या स्मशानभूमीची आता जास्तच दुरावस्था झाली आहे. या स्मशानभूमीत 2 कूपनलिका आहेत पण त्यातून पाणी मिळत नाही. अंतिम संस्काराच्या वेळी पाणी लागते ते दूरवरून मिळवित अंतिम संस्काराचे सोपस्कार पार पाडले जातात. वलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक चौधरी यांनी पदर मोड करीत वृक्षारोपण केले आणि वृक्ष संवर्धनासाठी काम केले. पाणी टंचाई आणि नागरिकांची गैरसोय याबाबत स्थानिक प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारी केल्या. काही नागरिकांनी स्थानिक पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. किमान स्मशानभूमीत पाण्याची सोय करून मरणोत्तर होणारी हेळसांड थांबवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला संत आणि संत साहित्याची परंपरा आहे. संतांची शिकवण अंगीकारत प्रत्येकाने काम करावे अशी भावना जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे म्हटले जाते. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा समावेश आहे. तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र कार्यक्रम झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीणकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी गोविंद दानेस, महेश जमदाडे, अतिरिक्त तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा. डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. अक्षय तृतीया आणि रमजान ईद सण एकात्मतेच्या भावनेतून साजरी करा. सणांच्या निमित्ताने धार्मिक सलोखा वाढीस लागावा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीतून आवाहन.
जागतिक तापमान आणि तापमान वाढ म्हणजे काय याची जिल्ह्यातील सर्व नागरिक घेत आहे अनुभूती. अनेकांची तरण तलावाकडे धाव, मूर्तीवर चंदन लेपन. पाळीव प्राण्यांपासून माणसांपर्यंत स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू यासारखे आजार पोहोचू शकतात. पाळीव प्राण्यांवर रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करणं गरजेचं, जिल्हाधिकारी शर्मा यांचं आवाहन. स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील मंदिरात गुरुचरित्राचं पारायण, अध्यात्म आणि परमार्थांची सांगड घालून कामकाज. आणि वलवाडी उपनगरातील स्मशानभूमीची दुरावस्था, स्मशानभूमीत असणाऱ्या दोन्ही कूपनलिकेतून पाणी मिळेना, स्थानिक प्रशासन आणि महापालिकेच्या संबंधी तीव्र नाराजी. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.